पाहुयात बातमी चंद्रपूर येथील विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन संघटनेच्या 43व्या वर्धापन दिनानिमित्त 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत रक्तदान सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. 4 सप्टेंबरला संघटनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय उपसरचिटणीस उत्तम रोकडे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून सावसाकडे राऊत, संघटनेचे सचिव विश्वास खुमकर, मनोहर तळेकर, नरेंद्र कराळे, प्रवीण पाठक आणि अन्य मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वप्रथम अब्दुल कलाम साहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. 53व्या वर्धापन दिनाच्या दिवशी 17 नवीन तांत्रिक बांधवांनी संघटनेत प्रवेश घेतला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. या रक्तदान सप्ताहात विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन संघटनेच्या 453 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक नंदकिशोर धडांगे यांनी केलं. संचालन अनिल दौडकर यांनी तर आभार प्रदर्शन बळवंत ठाकरे यांनी केलं. या कार्यक्रमाला CSTPHचे झोन पदाधिकारी नंदकिशोर धडांगे, झोन अध्यक्ष विश्वास खुमकर, सचिव सुनील भुयार, उपाध्यक्ष अनिल दौडकर, सहसचिव ओम आभारी, सर्व सर्कल पदाधिकारी आणि सभासदांची उपस्थिती होती. या संदर्भात दिलेली प्रतिक्रिया जाणून घेऊयात. तांत्रिक कामगार संघटना ही 4 सप्टेंबर 1977 साली माननीय श्री अब्दुल सलाम साहेबांनी विविध तांत्रिक कामगारांचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्याकरता एक व्यासपीठ निर्माण करून दिलं होतं. त्याला आज 43 वर्ष पूर्ण होत आहेत. 43व्या वर्षात आम्ही पदार्पण करीत आहोत. या कालखंडामध्ये तांत्रिक कामगारांचे असंख्य प्रश्न मार्गी लावण्यात तांत्रिक कामगार संघटनेला यश मिळालेलं आहे. त्या यशाचा परिभाग आज संपूर्ण तिन्ही कंपन्यांमध्ये विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेची जी सभासद संख्या आहे ती 25 ते 30 हजाराच्या वर आहे. मित्रो, आज या संघटनेने फक्त तांत्रिक कामगारांचे आर्थिक प्रश्न अडीअडचणी सोडवण्याचं काम न करता राष्ट्राचे ध्येय धोरण, कंपनीचा विकास व सामाजिक बांधिलकी ह्या गोष्टी सुद्धा आपलं योगदान देऊन वेळोवेळी राज्याच्या शासनास मदत केलेली आहे. क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन च्या 43व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान सप्ताहाचे आयोजन केलेले होते आणि हा रक्तदान सप्ताह 28 ऑगस्ट 2020 ते 4 सप्टेंबर 2020 या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात राबवला गेला आणि त्यासोबतच CTPH झोनमध्ये राबवला गेला. आणि हे करत असताना एक सामाजिक बांधिलकी जोपासून संघटनेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 17 लाखाचा चेक दिला आणि CTPH झोनतर्फे माननीय मुख्य अभियंता साहेबांनी जो संकल्प केला होता त्या संकल्पाला आमच्या पदाधिकाऱ्यांनी सभासदांनी साथ देऊन 150 किट्स आम्ही माननीय कलेक्टर साहेब यांना सुपूर्द केल्या.